अहो मी सदरेवर असताना एकही कागद इकडचा तिकडे होऊ दिला नाही मी. गडावर सगळं शांत शांत वाटते. बघा ना सदरेवर आता मजुमदार नाहीत, पेशवे नाहीत, सुरणेच नाहीत. वाईकी क्षमा असावी, परंतु राजमातोश्रींना जी शिक्षा दिली जाईल तीच शिक्षा आम्हाला द्यावी. मातोश्री थाळा घ्यावा. आम्हाला भूक नाहीये, थाळा घेऊन जा. माफी असावी मातोश्री, परंतु आपण सकाळचाही थाळा घेतला नाही. एकदा सांगितलं ना आम्हाला भूक नाहीये, थाळा घेऊन जा. शंभूराजांनी आपल्याला शिक्षा दिली नाही, परंतु त्यांच्या नजरेत शिक्षा होती आपल्याबद्दल. याचा अर्थ त्यांनी आपल्याला पूर्णपणे क्षमा केली आहे असं होत नाही. आपण एवढ्या कशा चुकलो? का कलहाला धूप घालत बसलो? अनाजी पंतांवर विश्वास ठेवला आपण. राजा राम राजे गादीवर बसतील म्हणून स्वराज्य ही डावल का? का असं वागलो? आणि परवा तर राजा राम राजे म्हणाले की नाव राम असलं तरी लक्ष्मणच आम्ही. मग आपण केलं त्याला काय मतलब उरला? आता यापुढे आपली किंमत तर कमी होणार नाही ना? नाही 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 होणार. महाराजही थांबत नाही, समोर येत नाही. का होतं हे असं?
साहेब, का असं सगळं घडलं काय सांगावं? तर पूर्वी नव्हते हो असे, किती खेळकर, केवढे हौशी. आमचं लग्न झालं ना तेव्हा हौसेने कुठे कुठे घेऊन गेले, कोणता म्हणून देव सोडला नाही, कोणती म्हणून पैठणी नेसायची राहिली नाही, की कोणता दागिना घालायचा राहिला नाही. मनात आलं ना की म्हणायचे, कावेरी सोनार बोलावतो, कावेरी चाट्यानं बोलावतो, घे हवी तेवढी लुगडी घे. मनात काही नव्हतं हो त्यांच्या कधी दुसरं, कोणाबद्दल आकस नव्हता, ना कोणाबद्दल मत्सर होता. राणीसाहेब, स्वराज्याभिषेकाचा एवढा मोठा सोहळा झाला, छत्र धरलं, जागेवरून हल्ले नाहीत, एवढा मोठा मान मिळाला कावेरी, एवढा मोठा मान मिळाला, सुवर्णांकित छत्र, सोन्याची छत्री होती ती. त्या रात्री घरी आले आणि झोपले, सकाळी हात वर करता येत नव्हता, हा सुजला होता. मी म्हटलं, हो हात सुजलाय? तर म्हणाले, नाही, महाराजांवर छत्र धरून गर्वानं फुगलाय. लागले हसायला, आणि हसणं तरी कुठे साध, गडगडाट नुसता. मीही हसत होते. दृष्ट लागली हो, ज्या हातांनी सावली धरली स्वराज्यावर, त्याच हातांनी स्वराज्याशी बेईमानी केली. कावेरी बाई दुस्वास विकत घेतला, वैर मोलानं घेतलं, शंभूराजांची कुठली गोष्ट यांना कधी पटलीच नाही, विरोधच. राणीसाहेब, थोडे समजुतीनं राहिलं असते तर ही वेळ आली असती का? कावेरीबाई रडू नका, मी सांगून दमले, पण हे के खोर झाले होते, नाही म्हणजे नाही ऐकले. मला पटलं नाही म्हणून मी सगळं तुम्हाला येऊन सांगितलं, दरबारात साक्ष दिली, केलं, करावं लागलं, प्रभुणीकरांच्या कुळीसाठी केलं. राणीसाहेब, कुक्कू पुसलं गेलं त्याच दुःख आहेच, पण स्वराज्य वाचलं त्याचा आनंद. नका नका माझी समजी काढू, आमच्या मनात राजांच्या बद्दल कोणतीही वाईट भावना नाही, आमच्याकडून राजांना शाप नाही, आशीर्वादच मिळतील. कावेरी बाई, राजा वाढला पाहिजे, स्वराज्य वाढलं पाहिजे, आम्हाला काय वाटेल याचा विचार नका करू. शंभूराजे उद्या लढाई विजयी होऊन आले तर आम्ही सोन्याच्या मोहरा उधळायला सर्वांच्या पुढे असू.
काय बोलावं आम्ही आता? मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. येतो आम्ही. राजांना सांगा, चिंता करू नका. आपलं स्वराज्य कावेरी नदीपर्यंत पोहोचलंय, ते तिच्या पल्याड पोहोचवा. या रायगडावरच्या कावेरीकडे लक्ष देऊ नका. राजमातोश्री, महाराज आपल्या महाली येत आहेत. मातोश्री, मातोश्री, आज आम्ही स्वतःला हजारदा सांगितलं तरी खेद वाटतो, पण तुम्हाला मुजरा करायला आमचं मन नकार देत आहे. राजे, आणि हे पहिल्यांदाच घडतंय. अदब सोडू नये. मातोश्री, तुमची ममता सुटली, आमची अदब सुटली. यापूर्वीच, पण तरीही आजतागायत मान देत आलो आम्ही तुम्हाला, पण यापुढे नाही. हे सगळं तुम्हीच ठरवताय. तुम्ही ठरवू शकता मातोश्री, पण जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा त्याची कारस्थानं होतात, आम्हाला ठार मारण्याचे कट आखले जातात. म्हणून तुम्ही यापुढे काहीही ठरवायचं नाही. तुम्ही आमचे अधिकार काढून घेताय? अधिकार काढून घेतलेत केव्हाच? काल दरबारात मान दिला आणि आज मात्र? मातोश्री, दरबारात आम्ही मान दिला तो स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त छत्रपतींच्या महाराणींना, त्यांच्या धर्मपत्नीला. आम्ही मान दिला तो स्वराज्याच्या राजमातोश्रींना. आणि दरबारात बोलून बोलून काय बोलणार होतो आम्ही? तरी आबासाहेबांनी आम्हाला कित्येकदा सांगितलं होतं, छत्रपतींना नाती नसतात. आई, बहीण, पत्नी, भाऊ, कुठलीही नाती नसतात. पण हे सत्य आम्ही कधीच स्वीकारू शकलो नाही. अजूनही तुमच्या मनात आमच्या बद्दल शंका आहे? मातोश्री, तुमच्या मनात नाही शंका स्वतःविषयी? शंभूराजे, मातोश्री, आम्हाला घातपात होणार याची तुम्हाला कल्पना होती आणि म्हणून तुम्ही त्या सूचक वस्तू आम्हाला पाठवल्या. आम्ही त्यांचा आमच्या परीनं अर्थ लावत राहिलो. तिथे आमची द्विधा मनस्थिती होती, पण तुम्ही मात्र सत्यता लपवली, कारण तुम्हाला सत्यता लपवायची होती. आणि त्याच वेळी आम्हाला सावध केलं, हे समाधानही मिळवायचं होतं आणि मातृधर्मही निभावायचा होता. आम्ही विष उतरवण्याची शिशी सुद्धा पाठवली होती, पण विषप्रयोग होऊ शकतो हे स्पष्टपणे का सांगितलं नाहीत? का मातोश्री, का? हे पहा, कारण आमचा रायगडावरचा वावर तुम्हाला आवडत नाही. तो कधीच आवडला नाही. अगदी आबासाहेब असताना सुद्धा तुम्ही हट्ट धरला होतात वाटणीचा. उत्तर तुम्हाला आणि दक्षिणेत आम्ही,
मातोश्री आता तर उत्तर दक्षिण सगळं सोडून आम्हाला दिशाहीन करायला निघाला होता कारभाऱ्यांच्या साथीनं. नाही नाही, हे खोटं आहे मातोश्री. मग जे दुर्गादास करू शकला ते तुम्ही का करू शकला नाही? मेणे नव्हते, भोई नव्हते की रस्ते नव्हते पन्हाळगडी येण्याचे. मातोश्री आओ, कोण कुठला तो दुर्गादास राठोड? तो येतो, आम्हाला भेटतो आणि तुमच्या सही शिक्क्याचं पत्र आम्हाला दाखवतो. आणि तुम्ही तुम्ही मात्र त्या पत्राबद्दल आमच्याशी अवाक्षरही बोलला नाहीत. आम्ही शिक्का उठवलेलं पत्र वेगळं होतं शंभूराजे. मातोश्री, मुळात तुम्ही शिक्का उठवलातच का? आमच्या परस्पर अकबराला पत्र लिहिण्याचा आणि त्याच्यावर शिक्का उठवण्याचा अधिकार तुम्हाला आहे? आणि अकबराला तुम्ही पत्र लिहिण्याचं कारणच काय? आता तुम्ही म्हणताय पत्र वेगळं होतं, मजकूर बदलला गेला, पण असून असून काय मजकूर असणार होता त्यात? अकबराच्या प्रकृतीची विचारपूस केली होती की हवामानाची चौकशी केली होती? एक लक्षात ठेवा मातोश्री, लोकांना बोट दिलं की ते हात धरतात आणि मग आपलाच घास घेतात. शंभूराजे, अहो काय बोलता, कसले आरोप करतात? आमच्या स्वारींच्या माघारी आमची ही इज्जत ठेवली. मातोश्री, आम्हाला सिंहासनावरून खालीच खेचायचं होतं तर त्या अकबराची मदत घेण्याची काय आवश्यकता होती? आई म्हणून तुम्हीच सांगायचं होतं आम्हाला पाय उतार व्हा म्हणून, आणि ठेवायचं होतं दूध भात आमच्या समोर. मातोश्री, त्या दूध भातावर आयुष्यभर राहिलो असतो आम्ही, पण दूध भात मागणाऱ्याला तुम्ही काय दिलं? विष? यात आमचा काही संबंध नाही. मातोश्री, तुम्ही वेळीच कारभाऱ्यांना मर्यादेत राहा असं निक्षून सांगितलं असतं तर ही वेळ चाली नसती. पण तुम्ही सांगितलं नाही, सांगण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण या सगळ्याला तुमची संमती होती. याचा अर्थ एकच, तुमच्या नजरेत आम्ही दोषी आहोत, आम्ही गुन्हेगार आहोत. होय आहात, तुम्ही गुन्हेगार आहात. तशी खात्री असेल तर आम्हाला शिक्षा द्या, आम्ही आमच्या मनाची तयारी केली आहे. स्वराज्याचे छत्रपती आपल्या मातोश्रींना शिक्षा देत नाहीत. मग रयत म्हणून शिक्षा द्या. शिक्षा? मातोश्री, शिक्षा ही गुन्ह्यासाठी द्यायची असते, आणि तुम्ही गुन्हा नाही पाप केले, शिवविचारांना चूड लावण्याचं पाप. हे पापासाठी शिक्षा नाही, प्रायश्चित्त घ्यायचं असतं. तरी यापुढे तुमच्या हातून कोणतंही गैरवर्तन घडू नये म्हणून तुम्ही आणि बाळराजे आमच्या नजर काही देत असाल. नजर काही? नजर काही तह हया. नजर काही? होय नजर काही. याचा अर्थ आम्ही काय समजावा? मातोश्री, याचा अर्थ तुम्ही यापुढे कुणाशीही कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवू शकत नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमची बारीक नजर असेल. तुम्ही यापुढे शिक्का उचललात तरी तो कागदावर उमटण्याआधी आम्हाला समजेल.